इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फॅमिली फुटवेअर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कॅम्प रोड मालेगाव। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे केस पेपर फाडून कोरोना टेस्टसाठी स्वॅब दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचे शासन आदेश नसताना श्रीमती गोडके सिस्टर यांच्या आदेशान्वये प्रत्येक रिपोर्ट घेणाऱ्या व्यक्तीकडून अनधिकृतपणे 10 ते 20 रुपयाची मागणी करण्यात येत आहे अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्यानंतर मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांच्यासह जिल्हा सचिव संदीप जडे अजित सिंग राजपूत जिल्हा संघटक संतोष मिस्त्री अक्षय शिंदे हरेश जगताप अमृत पाटील रोहित नेरकर भैया मिस्त्री या सर्व पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला आहे। संबंधित गोडके सिस्टर यांना बोलावून या गोष्टीचा जाब विचारून अशी अवैधपणे जनतेकडून रिपोर्टसाठी केली जाणारी वसुली तात्काळ थांबवून सर्वांना मोफत रिपोर्ट देण्यास स्पष्ट इशारा दिला आहे। त्यानुसार यापुढे कोणाकडूनही अशा पद्धतीने पैसे घेतले जाणार नाहीत असे वदवून घेतले आणि जनतेस मोफत रिपोर्ट देण्यास सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रबंध में महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील राजपूत जळगाव। प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।